नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. तर बघा, भरपूर लोकांच्या कमेंट्स होत्या की सर आपल्या फिजिक्स या सब्जेक्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ का राहील. तर बघा, त्याच तुमच्या कमेंट्सचा मी अंदाजा घेतला आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार, माझ्या मागील अनुभवानुसार मी हा एक्सपेक्टेड कट ऑफ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहो. तर बघूया. आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून आपण प्रिव्हियस इयरचे अनसॉल्व्ह क्वेश्चन्स, त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड आणि फिजिक्सचा नेहमी कंटेंट डिस्कस करत असतो. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत चाललेला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. तर बघा, कोणताच वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली कट ऑफ, एक्सपेक्टेड कट ऑफ नक्कीच, कारण की सगळ्यांना आशा असतं की आपली एक्झाम निघायला पाहिजे, है की नाही? सगळ्यांनाच असतं. जो अभ्यास करतो ना त्याला तर नक्कीच वाटतो. मला मी या स्टेजपासून मी पण गेलेलो आहे. मी पण या 23 जून 2019 जो काही माणसा पेपर झाला होता त्या पेपरमध्येच पास झालेलो आहे मी. आणि मला भरपूर काहीचे मार्क नव्हते, मला फक्त 142 मार्क होते. ओके, 142 मार्क होते. OBC कॅटेगरीचा होतो मी. तर 136 मागच्या वर्षी 2019 कट ऑफ होता. तर बघा, सर्वप्रथम आपण जो काही मागच्या वर्षीचा कट ऑफ होता ज्या परीक्षेत मी पास झालो, ओके, तर बघा आपल्या फिजिक्स सब्जेक्टसाठी आपण डिस्कस करूया पर्सेंटेज आणि मार्क्स. ओके, फिजिक्स सब्जेक्टसाठी तर बघा 51.33% होता. ओके, जनरल कॅटेगरीसाठी तर त्याला जर आपण मार्क्समध्ये कन्वर्ट केलं तर ते होतात 154. ओके, त्यानंतर बघा कॅटेगरीसाठी SC होता 44.67, मार्क्स होते 134. त्यानंतर ST राहतो 124. बघा, या कॅटेगरीच्या लोकांना भरपूर फायदा आहे. त्यांनी बढिया अभ्यास करा, नक्कीच तुम्ही पास होणार. बघा, सर्वात कमी कट ऑफ तुम्हाला तोच दिसतो. त्यानंतर OBC 136, SBC 130 होता. त्यानंतर VJA 132 आणि NTB 130, NTC 136, NTD 140 आणि SEBC 146. ओके, तर अशा प्रकारे हे जे काही पर्सेंटाईल्स आहे, बघा 41.33, या सगळ्या पर्सेंटाईल्सचं आपण मार्क्समध्ये कन्वर्ट केलं. ओके, आणि अशा प्रकारे मागील वर्षी कट ऑफ लागला होता. आणि बघा, बऱ्याच लोकांना असं वाटत आहे की यावर्षी किंवा 50% लोक ॲबसेंट होते तर त्यामुळे कट ऑफ वगैरे कमी लागू शकतो की काय. तर बघा, तुम्हाला एक मी माझा अंदाज सांगते. बघा, सपोज कन्सिडर करून घेऊ की आपण 100 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. ओके, सपोज आपण यावर्षी कन्सिडर करू की 100 लोकांनी फॉर्म भरला होता, त्यापैकी 50 लोक ॲबसेंट होते. तर बघा, आता हे जे काही ॲबसेंट लोक होते ना, तर या ॲबसेंट लोकांमध्ये 2 कॅटेगरीज होत्या. कोणत्या? एक फ्रेशर्स होते. ओके, एक फ्रेशर्स होते. ओके, आणि असे काही लोक होतात की जे लोक बऱ्याच दिवसापासून एक्झाम देत आहे, म्हणजे त्यांचं सेटलमेंट पण झालेलं आहे, त्यांनी ज्युनियर कॉलेजवर लागले आहे किंवा PhD करून त्यांची सेटलमेंट पण झाली आहे, परंतु असे भरपूर लोक पुन्हा पुन्हा सेट देतात. तुम्ही बघा, सेट सेंटरवर तुम्हाला द्यायलाही पाहिजे, का नाही द्यायला पाहिजे? त्यांची पण इच्छा असते ना सेट पास व्हा म्हणून, त्यांची पण इच्छा असते, त्यांनी पण द्यायला पाहिजे. तर बघा, यावर्षी काय झालं ना की 50% लोक जे काय फ्रेशर्स लोक असतात किंवा जे लोक कुठेतरी सेटल होणार, तर या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी एक्झामला येण्यासाठी टाळलं होतं. आणि अशा लोकांची पास होण्याची जी काही प्रॉबॅबिलिटी असते ना ती फार कमी असते, कारण की फ्रेशर्स लोकांचा अभ्यास नव्हतो. ते जस्ट त्यांना म्हणजे गोष्टी काय राहतात सेट एक्झामबद्दल त्यांना थोडीशी आशा आकांक्षा राहते, त्यामुळे ते चेक करायला येतात की आपलं काय, आपण पेपर कसा आहे, ॲनालिसिस करतात. आणि जे काही प्रिव्हियस स्टुडंट राहतात जे ऑलरेडी लागलेले असतात कुठं, त्यांना पण वाटतं, ते पण त्यांच्या जीवनामध्ये पुढे पुढे जातात, तर अभ्यास पॉसिबल नाही राहत. सेटलमेंट झाल्यावर आपण अभ्यास करतो म्हटलं तर फार कमी आहे. त्यामुळे ये जे काही 50% ॲबसेंट होते ना, ते अशा प्रकारचे लोक होते. ओके, आणि जे काही 50% लोक प्रेझेंट होते, ज्यांनी फार मेहनत घेतली आहे, 2-3 वर्षापासून मेहनत घेतली आहे, बिलकुल यंग आहे, बिलकुल 24, 25, 26, 27 अशा वर्षातले जे मुलं आहे, ओके, जे मागील 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहे किंवा 1-2 वर्षापासून अभ्यास करत आहेत, तर हे लोक इकडे होते. आणि ह्या लोकांच्याच मार्क्समुळे कट ऑफ लागतो, या लोकांच्या मार्क्समुळेच कट ऑफ लागतो. आलं लक्षात गोष्ट? म्हणून तुम्ही 50% लोक ॲबसेंट होते म्हणजे तुमचा कट ऑफ कमी जाणार नाही, कमी होणार अशातली ही तुमची जी शंका आहे ना ती काढून टाका. कारण की आता जो मी पॉईंट सांगितला ना, कारण की जे काही 50% लोक प्रेझेंट होते ना, ते सगळे होतकरू होते. त्यांना म्हणजे कोरोनाचं काही घेणं नव्हतं, त्यांना इम्पॉर्टंट होती सर्वात महत्त्वाची म्हणजे परीक्षा, की माझी एक्झाम निघली पाहिजे. ओके, त्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या, तुम्ही व्यवस्थित प्रिकॉशन्स घेतल्या, त्यामुळे तुमच्या सर्वांना त्याचा फायदा झालेलाच असणार, कारण की एक्झाम द्यायला पाहिजे. कारण की
शासनाने पण आपल्यासाठी जसे प्रयत्न केले होते ना तेवढे प्रिकॉशन्स त्यांनी पण आपल्याला व्यवस्थितरित्या भरपूर सारे सेंटर दिले होते. ओके, त्यामुळे तुम्ही म्हणजे ती एक सोडून द्या की 50% लोक ॲबसेंट होते म्हणून कट ऑफ. ओके, तर बघा माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो, आम्ही आता मागील 2-3 पेपरचा कट ऑफचा अनालिसिस केला, तर जनरल कॅटेगरीसाठी यावर्षी 150 to 160 राहायला पाहिजे. 150 to 160 जनरल कॅटेगरीसाठी नक्कीच बघा, जवळजवळ राहणारच, इतक्यातच राहणार 150 to 160. आता राहिली गोष्ट एस सी कॅटेगरीसाठी, तो राहायला पाहिजे 140 to 145. ओके, आणि त्यानंतर बघा एस टी कॅटेगरीसाठी राहायला पाहिजे 120 to 125. भरपूर झाले. ओके, हा झाला जनरलसाठी, हा झाला एस सी कॅटेगरीसाठी, हा एस टी. त्यानंतर बघा ओ बी सीसाठी राहणार 130 to 140 मध्यात राहू शकते यावेळेस ओ बी सी, नक्कीच राहणार. त्यानंतर एस बी सी राहू शकतो, एस बी सी राहू शकतो. ओके, 125 to 135 एस बी सी. त्यानंतर विजे राहू शकतो 125 to 135 विजे पण. ओके, त्यानंतर बघा एन टी बी राहू शकतो 125 to 135 नक्कीच. ओके, त्यानंतर बघा एन टी सी राहू शकतो 130 to 140. त्यानंतर एन टी डी राहू शकतो 140 to 145 आणि एस सी बी सी राहू शकतो 140 to 155. तर अशा प्रकारचे माझ्या एक्सपेक्टेडनुसार असा कट ऑफ राहायला पाहिजे. पण मी म्हणतो तसं गोष्टी झाल्याच पाहिजे असं नाही ना, कारण की तिथं 6% रिझल्ट असतो, फ्लक्च्युएशन्स असतात, त्यांना कॅटेगरीजनं सिलेक्ट करावा लागतो. एक्झॅक्टली 6% लागत नाही, फ्लक्च्युएशन्स येतात. एक्झॅक्टली 6% लागत नाही. तुम्ही जर मागचे 1-2 जर कट ऑफ चेक केले तर एक्झॅक्टली 6% नसतो तो, 6.23 असा काहीतरी व्हॅर होतो. तर हे व्हेरिएशन्स त्याच्यामुळेच येतात, कारण की प्रत्येक कॅटेगरीला त्यांनी हे करावं लागतात त्यांना, ती गोष्ट मजाक नाही आहे. ओके, तर बघा अशा प्रकारे तुमचा कट ऑफ राहायला पाहिजे. ओके, आणि राहिली चिंता अँसर की, जे बरेच लोक म्हणत होते की अँसर अँसर की अँसर की, येऊन जाणार ना 1-1.5 महिन्यात सीटची अँसर की येते म्हणजे येतेच. आणि बघा अँसर की नंतर आल्यानंतर बघा तुमचं रूप वेगळं होऊन जाते. काही जणांना त्यांच्या एक्सपेक्टेशननुसार मार्क मिळतात तर ते खुश राहतात. मी तर खुश नव्हतो, मला काहीतरी 118 to 120 मार्क भरत होते अँसर कीमध्ये. काहीतरी चुका झाल्या असतील, घाई घाई तर आपण हे करतो, त्यामुळे होऊ द्या, ह्या चुका झाल्या तर चांगला आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा अभ्यास करसान, तुम्हाला जर तेवढे मार्क राहिले तुम्ही म्हणसान भेटून जाईल, होऊन जाईल, होऊन जाईल. नाही, जोपर्यंत हातात बेटा सर्टिफिकेट येणार नाही ना तोपर्यंत अभ्यास सोडायचाच नाही, मी बरेचदा सांगत आलेलो. ओके, जर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.